हॅलो एव्हरीवन, फायनली टाटा पंची आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. काय एक शोरूम प्राईज असणार आहे, काय ऑन रोड प्राईज असणार आहे, फुल डिटेल्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी तुमच्या पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो. आणि तसेच मला इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरलाही फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण पाहूया टाटा पंचचा फ्रंट लुक. फ्रंटला आपल्या टाटा पंचचा सिम्बॉल पाहायला मिळतो, तुम्ही पाहू शकता लोबो. त्यासाठी आपल्या सिल्वर कलरमध्ये स्टिक वगैरे पाहण्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिलेलं आहे. खालच्या साईडला आता आपण पाहूया इकडे ग्रिल्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात ब्लॅक कलर्समध्ये. आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये नंबर प्लेटसाठी जागासुद्धा दिलेली आहे. तर आता आपण या साईडला पाहूया, या साईडला आपल्याला DRL दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता खालच्या साईडला आपल्याला फॉग लॅम्प्स वगैरे पाहायला मिळतात इथे. या साईडला सुद्धा फॉग लॅम्प्स वगैरे पाहायला मिळतात. तसेच हेडलाईट्स तिथे हॅलोजनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. टायर साईज ही जी आपल्या 17 इंचीमध्ये ऑलॉय व्हील्स हे आपल्याला ब्लॅक सिल्वर ब्लॅक कलरमध्ये ड्युअल टोनमध्ये पाहायला मिळतं. चला तर पाहू आपण मिरर. मिररमध्ये आपल्याला टर्न इंडिकेटर हे अशा प्रकारे पाहायला मिळतात. आणि मिरर हिचा व्हाईट कलरमध्ये आणि व्हिजिबिलिटी तुम्ही पाहू शकता. आणि डोर पॅनल आपल्याला हा बॉडी कलरमध्येच पाहायला मिळतो. चला तर मग पाहूया आपण डोर्सवरती कोणकोणते फीचर्स वगैरे दिले आहेत यावरती. आपल्याला डोर ओपन करण्याकरता सिल्वर कलरमध्ये स्विच वगैरे दिले आहेत. इथे ACचे स्विच वगैरे तुम्ही पाहू शकता. ग्रॅब हँडलसुद्धा चांगल्या प्रकारे. आणि यामध्ये आपल्या ड्युअल टोन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथे व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये. तुम्ही व्हिजिबिलिटी वगैरे पाहू शकता अशा प्रकारे आहे. या साईडला आपण पाहूया AC इव्हेंट वगैरे या साईडला ब्लू कलरमध्ये दिले आहेत, तुम्ही पाहू शकता. तसेच खालच्या साईडला तुम्ही पाहतच असेल. आणि या साईडला सीट ॲडजस्टेबल सुद्धा आपल्याला यामध्ये टॉप रेंटमध्ये पाहायला मिळते. सीट तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि कॅबिन तुम्ही पाहू शकता फ्रंटची. आणि इथे या साईडला स्टेअरिंग वगैरे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. स्टेअरिंगवरती स्विचेस वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. याच्यातला तुम्ही पाहू शकता इथे LED स्क्रीन वगैरे आपल्याला पाहायला मिळते. इथे गिअर मॅन्युअली गिअर बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता इंटेरियर हिचा फ्रंटचा अशा प्रकारे पाहायला मिळतो आपल्याला. आणि व्हिजिबिलिटीसुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता AC विंड वगैरे यामध्ये. तर आता पाहूया आपण आता बॅक साईडला. या साईडला आता आपण पाहूया बॅक साईडला अशा प्रकारे ओपनिंग दिलेलं आहे. डोर ओपनिंग तुम्ही पाहू शकता. यामध्ये सुद्धा आपल्याला ड्युअल टोन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिल्वर कलरमध्ये या साईडला ओपनिंगसुद्धा दिलेलं आहे. इकडे सुद्धा बॅक साईडला सुद्धा आणि 1 लिटरची बॉटल बसेल या साईडला. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता व्हिजिबिलिटी सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता. सीट कुशनिंगसुद्धा चांगल्या प्रकारे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता या साईडला. आणि ॲडजस्टेबल सीट्स वगैरे आणि हॅमरेस्टसुद्धा यामध्ये आपल्याला या व्हेरियंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हॅमरेस्ट वगैरे दिलेला आहे. साईडला तुम्ही पाहू शकता त्या साईडला बसण्याकरता. आणि यासाठी स्पेसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यामध्ये जागा दिलेली स्पेस. चला तर पाहूया आपण राईट साईडला सुद्धा तुम्हाला सेम लॉक अनलॉक ACचा स्विच वगैरे आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही पाहू शकता. आता आतमध्ये बसल्यावरती आपल्याला जागा स्पेस खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता. अमरेट फ्रंटला दिलेला आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता फ्रंट डॅशबोर्ड आपल्याला कशाप्रकारे पाहायला मिळतो. बॅक मागच्या साईडला बसल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला फ्रंट कॅबिन वगैरे पाहायला मिळते. व्हेरियंट असल्यामुळे आपल्याला यामध्ये LED स्क्रीन ही आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग आता आपण पाहूया लेफ्ट साईडला आपल्याला ड्युअल टोन कलरमध्ये डोर पॅनल वगैरे आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. यामध्ये 1 लिटरची बॉटलसुद्धा राहू शकते. आणि चला तर आता आतमध्ये जाऊन पाहूया आपण आतल्या साईडला. इथे ट्युटोर करता जागा वगैरे दिल्या आहेत. AC 7 हे ड्युअल टोन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तुम्ही पाहू शकता. या साईडला ब्ल्यू आणि ब्लॅक कलरमध्ये तुम्ही पाहत असेल. आणि या साईडला आपल्याला व्हाईट कलरसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात डॅशबोर्डवरती. तसेच या साईडला आता आपण पाहूया बॅक साईडला. तर मग आता आपण पाहूया बॅक साईडला. बॅक साईडचे आपले टेललाईट हे अशा प्रकारे डिझाईनमध्ये पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता. एवढी मोठी साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण पाहूया बूट पेस हिचा. हा 366 mmचा बूट पेस हे आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही पाहू शकता या साईडला अशा प्रकारे. हिचा बूट पेस हा आपल्याला खूप मोठा आणि ब्रॉड आणि जास्त साईजचा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. या साईडला तुम्ही पाहू शकता राईट साईडला कशा प्रकारे दिलेला आहे. चला तर मग आता आपण पाहूया बॅक साईडला. बॅक साईडला आपल्याला
रिवर्स कॅमेरा हा आपल्याला पाहायला मिळतो. या साईडला आपल्याला टाटा पंच वगैरे या साईडला आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं 3D मध्ये. या साईडला तुम्ही पाहू शकता रिफ्लेक्टर वगैरे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं, नंबर प्लेटसाठी जागा. या साईडला आपल्याला 17 इंची ऑलो व्हील्स वगैरे पाहायला मिळतात, टायर साईज वगैरे 17 इंची दिलेला. आणि ग्राउंड क्लिअरन्स हा हिचा 190 mm ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. टाटा पंचची टॉप रेंट वेरियंटची ऑन रोड प्राइस ही 1,00,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि हा वेरियंट हे बारामतीच्या शोरूमला टाटाच्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसेच तुम्हाला हा टाटा पंचचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला मराठी कार ऑटो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.